प्रेग्नन्सी कशी राहते किंवा नैसर्गिकरित्या गर्भधारणा कशी होते असा आजच्या आपल्या या व्हिडिओचा विषय आहे। हे बेसिक नॉलेज असणं अत्यंत गरजेचं आहे, खास करून जे प्रेग्नन्सीसाठी बऱ्याच दिवसांपासून प्रयत्न करत आहेत किंवा IUI IVF इत्यादी प्रोसिजर्सना ते सामोरे जाणार आहेत। अशा व्यक्तींना तर हे बेसिक नॉलेज असणं खूपच गरजेचं आहे। तर अशा काही व्यक्ती आपल्या परिचयाच्या असतील तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करावा। नमस्कार, मी डॉक्टर विनायक शिंदे आणि आपण पाहता स्त्री आरोग्य यूट्यूब चॅनल। तर सुरू करूयात आजचा आपला हा व्हिडिओ। सर्वप्रथम स्त्री प्रजनन संस्था म्हणजेच फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम यातील अवयवांची आता आपण थोडक्यात माहिती घेऊया। हा जो भाग दिसतो त्याला म्हणायचं युटरस, गर्भाशय। या गर्भाशयामध्ये प्रेग्नन्सी राहते। जसजसा गर्भ वाढत जातो तसतसा गर्भाशयाचा आकार देखील वाढत जातो। त्यानंतर हा जो भाग आहे त्याला गर्भाशय मुख म्हणजे सर्विक्स असं म्हटलं जातं। या गर्भाशय मुखातून स्पर्मची एंट्री आत गर्भाशयामध्ये होती। त्यानंतर हा जो भाग आपल्याला दिसत आहे त्याला वजायना असं म्हणतात। वजायनामध्ये स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये सेक्शुअल इंटरकोर्स होतो आणि या ठिकाणी सिमेन डिपॉझिट होतं। त्यानंतर या दोन नलिका दिसतात त्यांना फॅलोपियन ट्यूब असं म्हटलं जातं, म्हणजेच गर्भाशय नलिका। यामध्ये एग्ज आणि स्पर्म एकत्रित येतात आणि गर्भनिर्मितीची प्रक्रिया सुरू होते। त्यानंतर या ठिकाणी तयार झालेला गर्भ हा गर्भाशयामध्ये पोहोचविला जातो। हे जे दोन गोलाकार किंवा ओहोल आकृती भाग दिसतात त्यांना ओहरी असे म्हणतात। दर महिन्याला ठराविक दिवसांमध्ये या ओहरींमधून एग्स रिलीज होतात, त्याला ओव्होल्युशन असं म्हटलं जातं। तर अशा प्रकारे या अवयवांची आपण थोडक्यात माहिती आता आपण पाहिली। यानंतर प्रेग्नन्सी नक्की कशी राहते किंवा नैसर्गिकरित्या गर्भधारणा होते ती कशी होते ते आता आपण थोडक्यात पाहूया। ओव्होल्युटरी डेज किंवा ओव्होल्युशन पिरियड हा एक अत्यंत महत्त्वाचा कालावधी असतो। या ठराविक दिवसांमध्ये ओवरीमध्ये एग्स रिलीज होण्याची प्रक्रिया होते, त्यास ओव्होल्युशन असं म्हटलं जातं। हा रिलीज झालेला एग फॅलोपियन ट्यूबच्या फिमरील एंडमधनं, म्हणजे हा जो हाताच्या पंजासारखा भाग दिसतोय त्याला फिमरिया असं म्हटलं जातं, या फिमरियाद्वारे हा रिलीज झालेला एग पिकअप केला जातो आणि त्यानंतर हा एग ट्यूबमध्ये प्रवेश करतो। ट्यूबमध्ये प्रवेश केल्यानंतर ट्यूबमध्ये त्याचा प्रवास सुरू होतो। याच दरम्यान जर स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले तर या वजायनामध्ये म्हणजेच योनिमार्गामध्ये सेमेन डिपॉझिट होतं। या सेमेनमध्ये स्पर्म, इतर सेल्स आणि लिक्विड इत्यादी घटक असतात, परंतु यातील केवळ स्पर्म हेच गर्भाशय मुखातून आतमध्ये एंट्री करतात, कारण स्पर्मला गती असते किंवा स्पर्म हे मोटाईल असल्याकारणाने गर्भाशयामध्ये ते एंट्री करतात। परंतु आणि राहिलेलं लिक्विड हे योनिमार्गातून बाहेर पडतं। मग या ठिकाणी बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो की शारीरिक संबंध झाल्यानंतर योनिमार्गातून लिक्विड बाहेर पडतं तर मग प्रेग्नन्सी कशा प्रकारे किंवा कशी राहू शकते। याचं उत्तर असं की स्पर्म हे जरी आपल्या डोळ्यांना दिसत नसतील तरी त्या स्पर्मला हेड, नेक, ट्रंक, टेल असे पार्ट्स असतात आणि टेलच्या साह्याने हा स्पर्म मोटाईल होतो, गतिशील होतो आणि त्याचा प्रवेश गर्भाशयामध्ये होतो। या गर्भाशयामध्ये प्रवेश झाल्यानंतर गर्भाशयातील आतील कॅव्हिटी आणि ही फॅलोपियन ट्यूब यामध्ये मध्ये एक कनेक्शन असतं, त्याला ऑस्टिया असं म्हटलं जातं। ही एक ओपनिंग असते, ह्या ओपनिंगमधून हे जे स्पर्म आहे त्यांची एंट्री आतमध्ये ट्यूबमध्ये होते आणि त्याच वेळेस हा जो एग आलेला असतो ह्या एगभोवती, मी दुसऱ्या साईडला बाजूला काढतो, ह्या एगभोवती खूप सारे स्पर्म जमा होतात, खूप सारे स्पर्म जमा होतात आणि यातील जो ॲक्टिव्ह स्पर्म असतो तो
या एकचं आवरण भेदून आतमध्ये प्रवेश करतो. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर यामध्ये एक विशिष्ट केमिकल रिएक्शन होते, त्यानंतर मात्र दुसरा स्पर्म ते आवरण भेदू शकत नाही किंवा आतमध्ये एंट्री करू शकत नाही. या प्रक्रियेला फर्टिलायझेशन असे म्हणतात. यानंतर गर्भ तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते. सुरुवातीला 2 सेल्स 4 सेल्स 8 सेल्स असं मल्टिप्लिकेशन होऊन ब्लास्टोसिस्ट तयार होतो आणि ट्यूबच्या मुवमेंटद्वारे हा ब्लास्टोसिस्ट या ओपनिंगमधून पुन्हा गर्भाशयात आणला जातो. गर्भाशयामध्ये आल्यानंतर हा जो लेअर दिसतोय त्याला एंडोमेट्रियम असं म्हटलं जातं आणि ह्या एंडोमेट्रियमवरती तो स्थिरावतो किंवा चिकटला जातो. त्यानंतर त्याला ब्लड सप्लाय किंवा इतर पोषक तत्वे मिळून त्याचं इम्प्लांटेशन होतं आणि या ठिकाणी गर्भ क्रमाक्रमाने वाढत जातो. त्याला पोषण मिळून गर्भाची वाढ होऊ लागते आणि अशा प्रकारे नैसर्गिकरित्या गर्भधारणा होती. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर ओव्होल्युशन पिरियडमध्ये एग्ज रिलीज होतात. हे रिलीज झालेले एग्ज या फिमरियाद्वारे पिकअप केले जातात, त्यानंतर हे एग्ज ट्यूबमध्ये आणले जातात आणि याच दरम्यान स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये शारीरिक संबंध आले तर स्पर्मची एंट्री गर्भाशय मुखातून आत गर्भाशयात होते. गर्भाशयात आल्यानंतर गर्भाशयातील आतील पोकळी आणि ट्यूब्स यांना जोडणारे जे कनेक्शन असतं ऑस्टियामधून, हे स्पर्म आतमध्ये ट्यूब्समध्ये येतात. ट्यूब्समध्ये आल्यानंतर या एका एगभोवती खूप सारे स्पर्म जमा होतात. त्यातील ॲक्टिव्ह स्पर्म या एगचं आवरण भेदून आतमध्ये येतो आणि त्याला फर्टिलायझेशन असं म्हटलं जातं. फर्टिलायझेशन नंतर पुढे 2 सेल 4 सेल 8 सेल असं प्रक्रिया होऊन ब्लास्टोसिस्ट तयार होतो. हा तयार झालेला ब्लास्टोसिस्ट पुन्हा या ओपनिंगद्वारे आत गर्भाशयामध्ये आणला जातो. गर्भाशयामध्ये आल्यानंतर गर्भाशयातील आतील जे आवरण आहे त्याला एंडोमेट्रियम असे म्हणतात आणि या एंडोमेट्रियमवरती हा ब्लास्टोसिस्ट स्थिरावतो, चिकटतो, इम्प्लांटेशन होतं आणि त्यानंतर हा गर्भ क्रमाक्रमाने त्याला पोषण मिळून वाढायला सुरुवात होते. अशा प्रकारे ही नैसर्गिक गर्भधारणा होण्याची प्रक्रिया पार पडते. आय थिंक मी अतिशय साध्या सोप्या शब्दांमध्ये नैसर्गिकरित्या गर्भधारणा होण्याची ही प्रक्रिया समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा प्रयत्न जर आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. ही माहिती जर आपल्याला उपयुक्त वाटत असेल तर इतरांना ती अवश्य शेअर करा. अजूनही आपल्या काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर आपण अवश्य मला कमेंट्स करू शकता. चॅनलला अद्याप सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ज्यांनी सबस्क्राईब केले परंतु बेल आयकॉनला क्लिक किंवा प्रेस केले नसेल त्यांनी बेल आयकॉनला कृपया क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला वेळेवर मिळेल. आज इथेच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा स्त्री आरोग्य. थँक्यू, टेक केअर अँड बाय बाय.